ऑल हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, आपण आज बघणार आहोत इलिप्स टूल आणि रेक्टँगल टूल बघणार आहोत. कोरल ड्रॉची वेब सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. ओके, थ्रू टूल्स यूज करत आपल्याला काय बघायचे आहेत, प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत. ओके, अशा तऱ्हेने बघा, आपण इमेजेस ड्रॉ केलेले होते, लोगो SBIचा डिझाईन केलेला. तर बघा, आपल्याला आता असा जर सर्कल ड्रॉ करायचे असतील तर ते आपण कसे, अशी इमेज जर डिझाईन ड्रॉ सॉरी अशी डिझाईन जर करायची असेल तर आपण ती कशी करू शकतो बघा. ओके, मी इथून फाईल न्यू घेते, डॉक्युमेंटला नाव देते मी सर्कल, आणि आपल्याला सपोज इलिप्स आणि कोणता आहे तर रेक्टँगल टूल मी नाव देते मला अंडरस्टँड होण्यासाठी. ओके, तर बघा, जास्त वेळ न घालवता काय घ्यायचं आहे मला, इलिप्स टूल घ्यायचं आहे एक. ओके, ते मी असं ड्रॉ करते, मला जशी इमेज हवी आहे तशी ड्रॉ करते. क्लिक करा, त्याच्यानंतर बघा हा सेंटर पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे. बघा, आपल्याला काय करायचे आहे, डुप्लिकेट कशी इमेज करता येईल ओके तशी ड्रॉ करायची आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, सेंटर पॉईंटकडूनच काय करायचं आहे, काय केलं बघा मी. ओके, स्ट्रेट तुम्ही इलिप्स काढून घ्या, त्याच्यानंतर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट होतो, ह्या क्रॉस बटनावर क्लिक करा, तो काय होतो, मूव करण्यासाठी स्टेबल झाला होतो. ओके, ह्या ॲरोवरती क्लिक करा आणि जस्ट मूव करा. ओके, आणि लेफ्ट क्लिक, माऊस सोडण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे. बघा, माझा माऊसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं थोडंफार क्लिक होत नाही. ओके, एकदा असं जरी केलं त्याच्यानंतर देखील तुम्ही ह्या काय करू शकता, कर्वनी किंवा ह्या कडानी तुम्ही डुप्लिकेट करू शकता. पण इझी वे कोणता आहे तर Ctrl D प्रेस करा. ओके, ॲटोमॅटिकली इमेज ती काय होते, डुप्लिकेट केली जाते. ओके, त्याच्यानंतर बघा, अनेक इमेज दाखवते, ह्यामध्ये तुम्ही जर कलर फिल करणार असाल तर देखील इथून करू शकता. मी बघा काय करते, आणि एखादी इमेज तुम्हाला दाखवते. जर आपल्या ह्या इलिपची साईज लहान मोठी जरी केली तर दिसण्यास काय होतो, इमेज ॲट्रॅक्टिव्ह होत असते. त्यामुळे घेताना कसं घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. क्रॉस बटनावर क्लिक करा, त्याच्यानंतर बघा डुप्लिकेट करायची आहे इमेज आपल्याला. ओके, क्लिक करा, नंतर त्याच्यानंतर काय दाबायला लावले मी, Ctrl D. बघा, ओके, त्याच्यानंतर अनेक दाखवते. बघा, सर्कल इलिप्सचा जो तुम्ही विड्थ किंवा एरिया जेवढा घेणार आहात त्यावरून तुमचं काय होतं, डुप्लिकेटसाठी इमेज वेगवेगळ्या पद्धतीने दिसते. बघा, ओके, त्याच्यानंतर बघा मी काय घेते, रेक्टँगल टूल घेते. ओके, मध्ये क्लिक करा, रेक्टँगल मूव करा, राईट क्लिक प्रेस करा. बघा, ओके, त्याच्यानंतर काय प्रेस करायचं आहे, Ctrl D. बघा, इमेज वेगवेगळ्या पद्धतीनं काय होतं, ड्रॉ केली जाते. तुम्ही जशा पद्धतीनं कलर वगैरे फिल करणार असाल तरी देखील तशा पद्धतीने करत जाता. ओके, वन मोर दाखवते बघा. ओके, सेंटरला क्लिक करा, रोटेशनसाठी तो तयार होतो. त्याच्यानंतर बघा, लेफ्ट क्लिक आहे माऊसचा, राईट क्लिक प्रेस करते डुप्लिकेट इमेजसाठी आणि Ctrl D प्रेस करते. बघा, भरपूर वेळा क्लिक केलं तर काय होतो, तो आपला वेगळी इमेज दिसण्यास मदत होते, म्हणजे डार्क होतात कडा थोड्यात. ओके, बघू शकता आतील एक सर्कल झाला आहे, बाहेरील एक सर्कल झाला आहे, आणि हा थर्ड सर्कल रेक्टँगलने ड्रॉ झालेला आहे. ओके,
झूम टूल यूज करून तुम्ही इमेज काय करू शकता, जी इमेज बघायची आहे ती झूम करून बघू शकता. ओके, ओरिजिनल स्टेट स्टेटला जाण्यासाठी काय करू शकता, शिफ्ट F4 प्रेस करू शकता. ओके, शिफ्ट F4. ओके, बघा कलर वगैरे ड्रॉ करणार असाल तर देखील करू शकता. मला काही कलर वगैरे अप्लाय करायचे नाहीत, सो मी ॲज इट इज इमेज ठेवते. शिफ्ट F4 ने ओरिजिनल स्टेटला आलेली आहे. बघा प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघा. इलिप्स आणि रेक्टँगल टूल मी तुम्हाला दाखवलेले आहेत, प्रत्येकाने ते यूज करून वेगवेगळ्या इमेजेस ड्रॉ करण्यासाठी ट्राय करायचं आहे. ओके, ॲट्रॅक्टिव कशी आपल्याला एखादी इमेज किंवा एखादी डिझाईन तयार करता येईल या दृष्टीने प्रत्येक टूल्स समजावून घेऊन प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत. ओके, बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझंही मोटिवेशन